आत्ताच आपण पाहिलं की शहराच्या पूर्व भागात पाणी नसल्याने टंचाई निर्माण झाली आहे, तर आता दुसरीकडे पाणी असूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे. अंबरनाथच्या मोहन सबर्बिया गृहसंकुलात ही समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा म्हणून आता रहिवाशी आणि बांधकाम व्यावसायिक यांनी एकत्रित येऊन पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरू केलेत. अंबरनाथ पश्चिम भागात असलेल्या मोहन सबर्बिया तसेच नॅनो सिटी या दोन गृहसंकुलामध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या गृहसंकुलांसाठी MIDC ची स्वतंत्र जलवाहिनी देखील टाकण्यात आली होती, मात्र या जलवाहिनीचे वॉल योग्य पद्धतीने नियंत्रित होत नसल्याने इमारतींमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि चरण रसाळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी प्रदीप पाटील यांनी बांधकाम व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन गृहसंकुलातील समस्यावर चर्चा केली होती. यावेळी पाणी पुरवठा संदर्भात योग्य नियोजन करण्याचं आश्वासन बांधकाम व्यावसायिक अमित गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार आता या गृहसंकुलांमध्ये स्वयंचलित वॉल बसवण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांनी हाती घेतलंय. या यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ चरण रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. पानी की प्रॉब्लम सॉल्व करने के लिए इससे पहले भी हम लोगों ने काफ़ी बार इनिशिएटिव लिया है टू सॉल्व दिस प्रॉब्लम, बट फ्रेंकली बता रहे हम लोगों को अभी तक कोई भी बेनिफिट नहीं मिला है, नॉट फ्रॉम द बिल्डर, नॉट फ्रॉम एनी अदर पर्सन. बट इस बार शायद मुझे ऐसा लग रहा है हम लोगों को इस पानी की और पानी की भी ऐसी प्रॉब्लम, लो प्रेशर प्रॉब्लम जो कि बहुत नॉर्मल प्रॉब्लम है, अगर बिल्डर चाहता तो इसे बहुत जल्दी ही दूर कर सकता था, लेकिन हम लोगों के काफ़ी प्रयास करने के बाद भी ये प्रॉब्लम हम लोगों की सॉल्व नहीं हो रही है. इस बार हमने प्रदीप सर पाटिल का भी सहारा लिया है और चरण सर का भी साथ है हम लोगों को, तो इस बार डेफिनेटली हम लोगों की ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी. परंतु मागच्या आठवड्यात रविवारच्या दिवशी माननीय श्री प्रदीप पाटील आणि चरण रसाळ पाटील यांचा सहकार्याने आम्ही एक मीटिंग लावली होती, बिल्डरला बोलवला होता आणि त्यात त्यांनी ॲग्री केला की हा काम मी तुम्हाला एक महिनाभरात करून देणार आहे. आम्ही मागच्या रविवारी सोसायटी मेंबर्स व आमचे जे मोहन ग्रुपचे जे बिल्डर आहेत अमित गांधी यांच्याबरोबर मीटिंग घेतली व त्या मीटिंगच्या कन्क्लुजनने मी त्यांचा एकदा धन्यवाद करेल का त्यांनी इमिजिएट ॲक्शन घेऊन जे पाण्याच्या संबंधित जे कन्सल्टंट आहेत त्यांना त्वरित इथे जागेवर पाठवून ही समस्या निवारण करण्यासाठी तुरंत त्यांना काम करायला चालू करण्यात आलेले आहे.